एक भुयारी प्रवास भाग 8। ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे। यामागे कुणालाही दुखावण्याचा अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही। वास्तवाशी संबंध आढळल्यास निवळ योगायोग समजावा। धन्यवाद। नवीन कथा आहे, नक्कीच आवडेल तुम्हाला। कामातून वेळ काढून कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, आवडल्यास नक्कीच सांगा। सेवकाला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की शिकारीच्या नादापायी आपण इथपर्यंत पोहोचू। अशा ठिकाणी जिथे आपल्याला बाहेर पडता येणार नाही, त्याने सुशीलाला बोलावलं। म्हणाला, मला तुमच्याशी बोलायचं आहे। ती त्याच्या समोर आली। बोला, काय बोलायचं आहे? तिने अगदी अदबीने विचारलं। मला किती दिवस हा मंत्र जपावा लागेल? सेवकाने विचारलं। हे तुमच्यावर आहे, कारण तुम्ही किती निष्ठेने एकरूपतेने तो जपता यावर त्याची प्राप्ती आहे, सुशीलाने समजावलं। जर का मला एवढाही वेळ इथे राहायचं नसेल तर, आणि मला परत यावे वाटले तर यावर काही उपाय आहे का? सेवक थोडा कंटाळलेला वाटत होता, त्याला या वातावरणाची सवय नव्हती। भक्ती वगैरे करायची ते अर्ध आयुष्य जगल्यावर, तरुणपणी भक्ती नाही तर मज्जा करायची अशा विचाराचा तो। इथे बघावं तिकडे शांती, दिवे, छोटी छोटी मंदिरे, मोठी मोठी झाडं, ज्यामुळे परिसर थंड आणि शांत जाणवे, सुशीलाकडे आश्चर्य बघत होता। यावर काहीही उपाय नाही, तुम्हाला आता हे सर्व केल्यावाचून पर्याय नाही, आणि असं आयुष्य पुन्हा कधी जगता येईल काय माहीत? एकदा घ्या जगून, एकदा इथून बाहेर पडला तर परत कधी याल की नाही काय माहीत, सुशीला त्याला म्हणाले। मी येईन ना तुम्हाला भेटायला, म्हणून तर थांबलो आहे, नाहीतर कधीच निघून गेलो असतो, सेवक बोलला। सुशीलाविषयी त्याला जिव्हाळा वाटत होता। माझ्यासाठी? सुशीला म्हणाले। हो, मग काय तुमच्यासाठीच, सेवक सहजपणे म्हणाला। सुशीला थोडी सावरली, तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता। कोणीही डायरेक्ट कसं काय सांगेल की मी तुमच्यासाठी इथे येईन म्हणून? तिने परत अविश्वासाने सेवकाकडे बघितले। अरे, तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? मला तुम्हाला भेटून आनंद झाला। मला वाटलं तुमच्याशी बोलायला, तुम्ही माझी इतकी काळजी घेतली। एका चांगल्या व्यक्तीला नाही का आपण भेटत परत, सेवक बोलला। हो, मी आणि चांगली व्यक्ती, मी फक्त माझ्या गुरुवर्यांच्या आज्ञेचं पालन केलं, बाकी काही नाही। सगळ्यात चांगले आमचे गुरुवर्य आहेत, सुशीला हसून म्हणाले। असो, मला आता रोज उठून सगळं करण्याशिवाय पर्याय नाही ना। आता सगळ्यांशी भेटून बोलून घेतलं पाहिजे, सेवक म्हणाला। विजयही स्वभावाने चांगला होता, पण त्याचा आणि सेवकचा फारसा संबंध आला नाही। बाकी सर्वांनाही उत्सुकता होती त्याच्याशी बोलायची, पण आजचा त्याचा दुसरा दिवस होता, त्यामुळे अतिथी म्हणून त्याची सगळेच काळजी घेत होते। एक एक करून कुटीत आले की त्यांची चौकशी करणार होते, त्याच्याशी प्रेमाने बोलणार होते। माधवला तर त्याच्याशी खूप बोलायचं होतं। त्याला सांगायचं होतं की तो त्याच्या घरी गेला होता आहे, त्याची प्रतिक्रिया बघायची होती। माधवला ऋषींनी सेवकाच्या घरी लक्ष ठेवायला सांगितलं होतं। त्याने आजूबाजूच्या घरी भिक्षा मागितली, नंतर सेवकाच्या घराजवळ पोहोचला।
तर दारात रिक्षा उभी होती. बघितलं तर त्याच्या बाबांना धरून नेत होते. कालपासून ते नीट बोलत नव्हते की खात पित नव्हते, त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. म्हणून त्यांना चेक करायला नेत होते. सहवागच्या घरी अजूनही त्याची सर्व वाट बघत होते. त्याच्यासाठी शेजारी येऊन शोक करत होते. एक शेजारी पोरगा चांगला कोणाच्या उठण्यात ना बसण्यात. आपण भलं की आपलं काम भलं, पण या शिकारीच्या नादापायी आईबाबाला नाय झाला. दुसरा शेजारी स्वभाव जरा हट्टी होता त्याचा, बाकी कोणाला मदत करायला मागे पुढे नाही. सहवागविषयी ऐकताना माधवला हसू येत होतं. त्याच्या मनात हा विचार आला की याही अवस्थेत लोक बरं वाईट बोलायला मागे पुढे बघत नाही, शेवटी शेजारीच ते. सहवागची आई सहवागच्या बाबांना धरून रिक्षात बसली. ती त्यांना धीर देत होती. आपला बाळू नक्की येईल, माझं मन सांगते तो जिथे कुठे असेल तिथे खुश असेल. तिचा आत्मविश्वास पाहून ते काहीच बोलत नव्हते. रिक्षा डॉक्टरकडे थांबली. डॉक्टरने त्यांना तपासून सलाईन लावण्याचा सल्ला दिला. एका तासाने गोळ्या औषधं घेऊन सलाईन लावून त्याच्या बापांना घरी आणलं. आता त्यांनाही बरं वाटलं. सहवागच्या आईने त्यांना जबरदस्ती खाऊ घातलं आणि गोळ्या औषधं दिली. ते झोपले तसे तिने घराचा दरवाजा बंद करून घेतला, नाहीतर शेजारी विचारून विचारून हैराण करून सोडतात. तसा माधव कुटीत परत आला. त्याने ऋषींना सर्व सांगितले. ऋषींनी मान हलवली. त्यांना सहवागचीही काळजी होती. त्याला ते सध्या तरी काही सांगू इच्छित नव्हते. ऋषींना त्याला वाईट सवयींपासून लांब करायचं होतं. एखादी सवय जाण्यासाठी तुम्ही त्या सवयीपासून किमान 21 दिवस तरी लांब राहिलं पाहिजे. तो निदान महिनाभर जर इथे राहिला ना तरी तो इथलं चांगलं ते घेऊन जाईल ही ऋषींना खात्री होती. ते माधवला म्हणाले, जा तू भेटून घे त्याला, नाहीतर कंटाळा येईल त्याला. माधव त्याला भेटायला गेला. आलेल्या दिवसापेक्षा वेगळा भासत होता. माधवने हसून आपली ओळख करून घेतली. मी माधव, त्याने हात जोडले. ते बघून मग सहवागनेही त्याला हात जोडले व हसला. इथे आवडलं का तुला, माधवने विचारला. आवडलं नाही, पण आता आवडून घ्यावं लागेल, कारण बाहेर पडायला मार्ग नाही दुसरा, सहवाग म्हणाला. ऋषींना सांगून तुम्ही बाहेर जायची व्यवस्था करू शकता, माधव त्याला म्हणाला. हो, पण पुन्हा इथे येऊ शकत नाही ना तसं गेल्यावर, म्हणून मी नाही जाऊ शकत, सहवाग माधवला समजावत म्हणाला. ओ, म्हणजे परत यायचं आहे तर इथे? काही हरकत नाही, आम्हालाही तुला परत परत भेटायला आवडेल हो, माधव म्हणाला. हो, तसं यायला आवडेल मला, सहवागही हसत म्हणाला. बरं, तू आराम कर, आता तुला सगळे येतील भेटायला, माधव त्याला म्हणाला. हो, मी थोडा वेळ आराम करतो. सहवाग माधवशी बोलून आराम करायला दुसऱ्या खोलीत निघून गेला. शांत वातावरणामुळे त्याला झोप पटकन लागली. संध्याकाळ होत आली त्याचे सगळे कुटीत यायला लागले. सायन संध्या करायच्या तयारीला लागले. स्नान करून तयार झाले. सहवागला आधी कोणी उठवलं नाही. त्याला बोलण्याचा आवाज आला तेव्हा जाग आली. बघितलं तर संध्याकाळ झाली होती. इतका वेळ झोप लागली आपल्याला, ह्याचं त्याला वाईट वाटलं, पण त्याला प्रसन्नही वाटत होतं. त्याने स्नान करून त्यांच्याबरोबर पूजा करायला गेला. आज आरती सगळ्यांबरोबर त्यालाही घ्यायला सांगितली. त्याने याआधी कधी घेतली नव्हती म्हणून हात जरा थरथरत होते.
पण नंतर त्याला येऊ लागलं। तोही मग आनंदी होऊन आपल्याला येत असलेली आरती म्हणत होता। त्याचा आवाज चांगला होता। पूजा आरती झाली तशी सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं। छान बोलला आरती वगैरे, त्यालाही खूप मजा आली। तो सगळ्या मंदिरात नमस्कार करून आला। एक आंतरिक समाधान त्याला जाणवलं, जे याआधी त्याला कधीही जाणवलं नव्हतं। त्याच्याशी ओळख करून घ्यायला विजय आला, त्याच्या बाजूला बसला। कसं वाटलं इथे? विजयने त्याला विचारलं। मस्त वाटलं, सहवाग बोलला। माझ्याबद्दल सुशीलाने काही सांगितलं का? विजय म्हणाला, नाही, तिने मला कोणाबद्दल काहीच सांगितले नाही, सहवाग त्याला म्हणाला। ओके, मी विजय। विजयने आपली ओळख करून दिली। नमस्कार, मी सहवाग। सहवागने त्याला नमस्कार करत हसून आपली ओळख सांगितली। बरं, काय केलं मग दिवसभर, की फक्त झोपा काढल्या? विजय हसत हसत बोलला, काही विशेष नाही, झोपाच काढल्या। सहवागनेही हसून प्रतिसाद दिला। त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या। सहवागने विजय इथे कसा पोचला तेही विचारलं। विजयने अगदी रंगवून हसत हसत सगळं सांगितलं। तेवढ्यात माधव आला, त्यालाही सहवागने विचारलं, तुम्ही कसे इथे आला? माधवने पण आपबीती सांगितली। सहवाग म्हणाला, म्हणजे इथे सगळे अपघातानेच आलेत म्हणायचे, आपल्या मनाने कोणीच आले नाहीत। पण मग तुम्ही बाहेर का नाही गेलात? माधव काकांचं सोडा, पण तू तर परत जाऊ शकत होता। हो, पण मला नाही वाटत इथून कुठे जावंसं, मला आवडतं इथे, विजय त्याला म्हणाला। अच्छा, असं आहे तर मग ही सुशीला कशी आली इथे? सहवाग म्हणाला। सुशीला बोलायच्या आधी माधव बोलला, ती नाही, तिचे आई बाबा आले इथे। आमच्या सर्वांच्या अगोदर ते दोघे आले इथे। त्यांची पण साधारण अशीच कहाणी आहे, माधव म्हणाला। काय, तिचे आई बाबाही इथेच आहेत? मला तर काल वाटलेलं हिला कोणी किडनॅप केलं आहे आणि माझी सोडवण्यासाठी एंट्री झाली की काय कहाणीमध्ये? सहवाग हसत म्हणाला, पण हिची तर काय वेगळीच कहाणी आहे। सहवाग हसत म्हणाला, हो, माधवही म्हणाले। आता हळूहळू एक एक जण येऊन तिथे बसत होते। माधवी आणि लीलावती आल्या, उदय पण आला। आता सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या। खूप दिवसांनी असे एकत्र बसले होते सर्व, नाहीतर जो तो आपल्या कामात नामात दंग। पूजा आरती ह्यातच सर्वांचं मन मग्न असत। बोलले तरी जास्त नाही, विचारपूस किंवा कामाच। सहजच सहवागच्या निमित्ताने आज सगळे गप्पा मारत होते। उदय, तुम्ही कसे आला तिथे ते सांगा याला, माधव म्हणाला। अरे, आधी तू कसं इथे पोचलंस ते सांग, मग आम्ही सांगतो, उदय म्हणाला। सहवागने तो इथे कसा काय आला ते त्यांना सांगितले, जे आधी त्याने सुशीलाला सांगितलं होतं। सगळेच हसले। शिकारीचा एवढा नाद आहे का तुला? उदयने आश्चर्यचकित होऊन विचारले। हो, प्रचंड। मी ताण भूक विसरून शिकार करायला जातो। आमचा एक ग्रुप पण आहे, सहवाग त्याला म्हणाला। हो का? मग आता इथून गेलास की काय करणार? उदयने प्रश्न विचारत होता। कारण ऋषींनी सांगितलं होतं की सुशीलाच्या आयुष्यात आहे, तर हे सगळं ऐकून सगळ्यांपेक्षा जास्त उदयलाच काळजी वाटत होती, त्यामुळे तो एकावर एक प्रश्न विचारत होता। बघू, अजून तरी काही ठरलेलं नाही,
सहवाग सहजपणे म्हणाला. तू शिकलास का? उदयने विचारलं. हो, 10वी फेल, सहवागने सांगितलं. मग काम वगैरे काय करायचंस? उदयने विचारलं. काही नाही, शिकायर करणे हाच माझा छंद आणि तोच माझा जॉब, सहवाग अगदी सहजपणे सांगत होता सगळं. लीलावतीही उदयकडे बघत होती. उदयचा चेहरा अगदी बघण्यालायक झाला होता. जाऊ दे काका, तुम्ही तर त्याचा एका दिवसात इंटरव्ह्यू घ्यायला बसलात, विजय उदयला मध्येच थांबवत बोलला. तुम्ही ते कसे आलात ते सांगणार होता ना, ते सांगा, सहवाग बोलला. उदयने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. बघूया काय आहे त्याची कहाणी. तुम्ही वाचत राहा आणि कशी वाटली माझी नवीन स्टोरी मला नक्की सांगा. आवडेल मला, वाट पाहते.